standard science lecture number 2. In the previous lecture, we start chapter number 1, natural resources, air, water and land. And last point, we study that lecture, that constituent of air. We see the constituent of air, nitrogen, oxygen, carbon dioxide, argon, and other constituents. Now, in this lecture, we study some uses of gases. We see the nitrogen in the air, nitrogen is in highest proportion. And then we are going to learn the use of nitrogen. Okay? Living thing necessary proteins, and this nitrogen helps to build proteins. Then ammonia, for the production of ammonia, nitrogen is used, and in airtight packaging of foodstuff. हवाबंद जे आपण अन्न पदार्थ घेतो त्याच्यामध्ये हा नायट्रोजन गॅस असतो. तुम्ही कुरकुरे वेफर्स खाताना मग त्याच्या पाउच मध्ये असतो तो हा नायट्रोजन गॅस असतो. मग व्हाट इज द यूज ऑफ नायट्रोजन? This is the use of nitrogen to build the necessary protein to produce ammonia in airtight packaging of foodstuff. Okay, now second gas is oxygen. We know the oxygen is necessary for the breathing. Breathing, that means respiration in living thing, and also for the combustion. Respiration, swasan, and combustion, jwalan. ज्वलनास मदत करतो, स्वतः जळत नाही, ज्वलनास मदत करतो. ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर कंबशन अँड रेस्पिरेशन. व्हॉट इज द यूज ऑफ ऑक्सिजन? ऑक्सिजन नेसेसरी फॉर रेस्पिरेशन अँड कंबशन. यूज ऑफ ऑक्सिजन. नवीन नवीन शब्द येतात, स्पेलिंग तर सगळ्यांनी लक्ष द्यायचं. ऑक्सिजन, यूज ऑफ ऑक्सिजन. व्हॉट इज यूज ऑफ ऑक्सिजन? फॉर रेस्पिरेशन अँड कंबशन. रेस्पिरेशन नेशन, नेशन म्हणजे देश, तसं खातो रेशन, रेस्पिरेशन फॉर रेस्पिरेशन अँड कंबशन. हा शब्द किती मोठा आहे. श्वसन आणि ज्वलन यासाठी ऑक्सिजन वापरला जातो. तिसरा गॅस आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड आपल्याला माहिती आहे की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, आणि आपण अन्नासाठी वनस्पतीवर किंवा इतर प्राण्यांवरती आपण अवलंबून असतो. प्राणी हे अन्नासाठी वनस्पतींवर आणि इतर प्राण्यांवर अवलंबून असतात, पण वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. म्हणजे वनस्पती कशा आहेत? वनस्पती ह्या स्वयंपोषी आहेत, आणि ह्या वनस्पती स्वतःच अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. नंतर अग्निशामक दलामध्ये ज्या ठिकाणी आग लावते त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे घराच्या ठिकाणी किंवा शाळेत एक सिलेंडर सारखं फायर एक्स्टिंग्विशर्स असतात, आणि ह्या फायर एक्स्टिंग्विशर्स मध्ये ह्या कार्बन डायऑक्साईडचा
talking about it. Now, what is use of carbon dioxide to make food for plants? And second, in fire extinguisher. Combustion, that means ज्वलन आणि combustion आपण अजून म्हणू शकतो की burning for burning. Now use of carbon dioxide. शब्द किती मोठा आहे तो तुम्ही लिहा एका शब्दाचा सुद्धा कोणते अधिकारी आपण करायचे तसा तो लक्षात ठेवायचा इन फायर एक्सटिंग्विशर अग्निशामक दलामध्ये याचा वापर केला जातो आता एअर मध्ये सिक्स इनर्ट गॅसेस आहेत एअर मध्ये सिक्स इनर्ट गॅसेस आहेत निष्क्रिय वायू आहेत म्हणताना ते निष्क्रिय पण त्यांचा आपल्या जीवनामध्ये भरपूर उपयोग आहे पहिला इनर्ट गॅस आहे आर्गॉन सेकंड हेलियम नियॉन क्रिप्टॉन अँड झेनॉन फाईव्ह आणि सिक्स आहेत रेडॉन तर ते आपण ह्या पाच निष्क्रिय जे सिक्स इनर्ट गॅसेस आहेत त्यांचा आपण यूज पाहतो एकदा रिमाइंड करायचे ओके यूज ऑफ नायट्रोजन टू कोल्ड नेसेसरी प्रोटीन टू प्रोड्यूस अमोनिया इन एअरटाइट पॅकेजिंग ऑफ फूडस्टफ फूडस्टफ म्हणजे अन्न पदार्थ हवाबंद अन्न पदार्थासाठी याचा वापर केला यूज ऑफ ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन अँड प्रोमोशन यूज ऑफ कार्बन डायऑक्साइड फॉर मेकिंग फूड in plants in fire extinguisher. Now second gas is argon and the proportion of argon in the air is 0.9%. 0.9% argon. जे आपले इलेक्ट्रिक बल्ब असतात त्या इलेक्ट्रिक बल्ब मध्ये ह्या अर्गॉन गॅसचा वापर केला जातो अर्गॉन इट इज यूज इन इलेक्ट्रिक बल्ब आपण दैनंदिन जीवन जगत असताना ह्या कितीतरी गोष्टी आपण अनुभवतो पाहतो बल्ब पाहतो लाईट ट्यूब्स पाहतो फोटो कॅमेरा पाहतो फोटो सेशन पाहतो पण याच्यामध्ये कोणत्या विज्ञानातल्या तत्वांचा किंवा कोणत्या गोष्टींचा समावेश केलेला आहे हे आपल्याला माहिती नसतं शाळेत आल्यानंतर ह्या सर्व गोष्टी आपल्याला शिकायच्या एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून या गोष्टी आपल्याला शिकायच्या बल्ब कोणाला माहिती सगळ्यांना माहिती मग त्या बल्ब मध्ये जी एम्प्टी प्लेस असते जी रिकामी जागा असते त्या इलेक्ट्रिक बल्ब मध्ये ह्या अर्गॉन या गॅसचा काय केला जातो वापर केला जातो मग यूज इन इलेक्ट्रिक बल्ब छोटे छोटे प्रश्न तयार होतात एका एका वाक्याचे प्रश्न ह्या माहितीतून तयार होतात कदाचित एका वाक्यातही प्रश्न येऊ शकतो एका वाक्यात उत्तर द्या व्हॉट इज द यूज ऑफ अर्गॉन अर्गॉन इज यूज इन इलेक्ट्रिक बल्ब नाउ सेकंड इनर्ट गॅस इज हेलियम यूज ऑफ हेलियम आता एक लक्षात ठेवायचे तुम्हाला आयडिया सांगते हेलियम म्हणजे हलका तो खूप हलका आहे आणि ह्या गुणधर्माचा वापर ह्या हेलियम हलक्या वजनाने खूप हलका या गुणधर्माचा वापर करून हेलियमचा
उपयोग मानवाने केलेला आहे फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप. एअरशिप म्हणजे विना पंखाचं जे विमान असतं ज्याला पंख नसतात त्याच्या लिफ्ट करण्यासाठी या हेलियम या इनर्ट गॅसेसचा वापर केला जातो. यूज इन फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप. फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप. ह्या एअरशिपला लिफ्टिंग करण्यासाठी ह्या हेलियम ह्या गॅसचा वापर केला जातो. आणि हेलियमचा अजून एक उपयोग आहे यूज फॉर ऑप्टेनिंग लो टेम्परेचर. म्हणजे एक कुलिंग एजंट म्हणून हा हेलियम कार्य करत असतो. आणि कुलिंग एजंटचं कार्य काय आहे? टू लो डाऊन द टेम्परेचर. व्हॉट इज द यूज ऑफ सेकंड यूज ऑफ हेलियम? टू ऑप्टेन लो टेम्परेचर. कमी तापमान करण्यासाठी थंडावा निर्माण करण्यासाठी या हेलियमचा वापर केला जातो. टू ऑप्टेन लो टेम्परेचर. किती नवीन नवीन शब्द यायला लागले तुम्ही लक्षात घ्या. जल ऑप्टेन, ऑप्टेन म्हणजे मिळवणे. ऑप्टेन ओ बी टे टी ए आर. टेम्परेचर बी एम बी आर ए क्यू आर. टेम्परेचर टू ऑप्टेन द लो टेम्परेचर. नाउ सेकंड गॅस इज नियॉन. यूज ऑफ नियॉन. आता थोडीशी एक आयडिया देते, थोडीशी एक आयडिया अशी देते का नियॉनचं स्पेलिंग एन ए स्टार्ट झालेलं आहे आणि थोडस एन म्हणजे नाईट लक्षात घ्यायचं. नाईट म्हणजे रात्र. आणि रात्रीच्या वेळेस आपण लाइटिंगचा वापर जास्तीत जास्त आपण रात्रीच्या वेळेस करतो. आणि मग एन पासून एक थोडशा कृत्य लक्षात घेऊन आपण हे लक्षात ठेवायचे. यूज इन डेकोरेटिव्ह लाईट अँड स्ट्रेट लाईटनिंग. डेकोरेटिव्ह लाईटनिंग जे आहे आपण सुशोभनासाठी जी डेकोरेटिव्ह लाईटनिंग वापरतो त्या लाईटनिंगमध्ये आणि स्ट्रीट लाईटनिंगमध्ये रस्त्यावरच्या लाईटनिंगमध्ये या नियॉन या गॅसचा वापर केला जातो. यूज इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड स्ट्रीट लाईटनिंग. लाईटिंग लाईटनिंग नॉट लाईटनिंग लाईटिंग. आपण लाईटिंग असा उच्चार केला पाहिजे. लाईटनिंग जर म्हटलं तर लाईटनिंग म्हणजे आकाशातून पडणारी जी वीज असते तिला लाईटनिंग म्हणतात. आणि अनावधानाने आपला उच्चार लाईटनिंग असा होतो. लाईटनिंग न करता लाईटिंग. लाईटिंग म्हणजे आपण प्रकाश आणि लाईटनिंग. लाईटनिंग म्हणजे वीज, आकाशातून पडणारी वीज. ओके नाउ एकदा वाचूया आणि पुढचे गॅस परत आपण गॅस यूज ऑफ गॅस बघूया. पहिला आहे यूज ऑफ कार्बन. Use in electric bulb. Use of helium for generating lift in airship. What is airship? Bina pankhacha viman. To obtain low temperature, high helium cooling agent म्हणून काम करतो. त्यामुळे त्याच्या या गुणधर्माचा वापर करतो. लो टेम्परेचर मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो. टू ऑप्टेन द लो टेम्परेचर. Use of neon in decorative lighting and in street lighting. Decorative light and in street lighting. And last gas is xenon. यूज ऑफ झेनॉन. झेनॉन तर उच्चार झेनॉन झ लक्षात घ्यायचं आणि झ थोडं असं लक्षात घ्यायचं का झळकणे
असं झळकलं म्हणजे आपण असं पटकन एकदा फ्लॅश पडलं तसं झळकल्यासारखं होतं, लाईटनिंगचा फ्लॅश किंवा फोटो काढताना एक फ्लॅश पडतो झळकतो, याचा संदर्भ आहे म्हणून असं लक्षात ठेवायचं. तर यूज इन फ्लॅश फोटोग्राफी, जेनॉन इज यूज इन फ्लॅश फोटोग्राफी. Use in flash photography. आपण परत एकदा रिमाइंड करूया, फळ्यावर काही लिहिलेलं नाही तरी आपण रिमाइंड करूया. यूज ऑफ नायट्रोजन नेसेसरी टू होल्ड प्रोटीन फॉर एडीपी. सेकंड फॉर फॉटोफोर टू प्रोड्यूस द अमोनिया अँड इन एअर टाइम पॅकेजिंग ऑफ फूड. सेकंड गॅस इज ऑक्सिजन, इट इज यूज फॉर रेस्पिरेशन अँड कंप्रेशन. Third gas is carbon dioxide. It is used to making food in plants and in fire extinguishers. Now argon used in electric bulb. Then helium or halka ion, and it is used to lift. It is used to generate lift in airship and to load up the temperature, but to obtain the low temperature. Neon, what is neon used in decorative light and street light. And last, krypton, xenon in flash photography, and एक ट्राई लाइट का krypton in fluorescent tubes. आता जे आपण ट्यूब जे वापरतो त्या ट्यूब जे आहे ते फ्लोरोसंट प्रकारच्या ट्यूब आहे, आणि या ट्यूब मध्ये हा krypton हा गॅस वापरला जातो. एक राहिला होता आपला krypton. In fluorescent, krypton in fluorescent. Okay, आता आपण गॅसेसचे रूल्स पाहिलेले आहेत. मग हाय ही जी एअर आहे आणि ह्या एअरमध्ये गॅस आहे, या गॅसचा जर इतका आपल्याला उपयोग होतो तर आपण त्याचा वापर किती व्यवस्थितपणे किंवा कोणाला धोका होणार नाही असा केला तरच ही जी नैसर्गिक संपत्ती आहे, हा जो नॅचरल रिसोर्स आहे एअर, तरच हा आपल्याला इथून पुढच्या काळात व्यवस्थित वापरता येईल, नाहीतर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आता ओपन युअर बुक अँड पेज नंबर 3, पिक्चर नंबर 1.4, अँड देअर the name of this picture is air pollution. But there are three parts in this picture. In first part there is smoke emitting from the chimneys of factories. Second picture, smoke emitting from vehicles. And in third picture there is fire. Imagine there is a fire of forest fire, jungle aag lagli aahe, and there is also smoke. Tya picture cha varti ek prashna vicharlela aahe, what is the similarity in three pictures below. Similarity kay samanta aahe, khali dilele below mhanje khali, prashnacha khali chitra aahe mhanun below mhanje ya prashnacha khali je chitra dilele aahe tya chitranmadhye kay samanta disti, what is the similarity in three pictures below. The similarity in three pictures is, in three pictures we see the emission of smoke. What is emission of smoke? In three pictures we see the emission of smoke. इमिशन ऑफ स्मोक, इमिशन म्हणजे बाहेर टाकणे, इमिशन म्हणजे बाहेर टाकणे, आपल्याला धूर बाहेर पडताना दिसतो त्याला म्हणायचं इमिशन ऑफ स्मोक. मग ह्या स्मोकमुळं काय होतं तर धीस स्मोक डायरेक्टली मिक्स इन टू द एअर. हा डायरेक्ट काय होतो, हा डायरेक्ट हवेमध्ये मिसळला जातो.
हा जो स्मोक आहे हा स्मोक आपल्याला कुठल्याही प्रकारे उपयोगी नाही, याचा आपल्यावरती दुष्परिणामच होतो. याच्यामध्ये ह्या स्मोकमध्ये जे गॅसेस आहेत त्या गॅसेसमुळं जे कॉन्स्टंट ऑफ एअर आहे त्यांचा बॅलन्स डिस्टर्ब होतो. म्हणजे स्मोकचं प्रमाण जर एअरमध्ये जर वाढलं तर जे आपले गॅसेस आहे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, आर्गॉन अँड अदर कॉन्स्टंट यांचं जे प्रपोर्शन आहे ते डिस्टर्ब होतं. म्हणजे त्यांच्यामध्ये कमी जास्त प्रमाण होतं. फॉर उदाहरण समजा असं झालं की ह्या इमिशनमुळे हा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा जास्त स्मोक इमिशनमुळे कार्बन डायऑक्साईड हा जास्त प्रमाणात बाहेर सोडला जातो आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण गॅसेसमध्ये किती गरजेचं आहे तर बॅलन्स राहतो एअरचा किती गरजेचं आहे 0.03%. पण या स्मोकमुळे ह्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण इतकं वाढायला लागलेलं आहे की जवळजवळ हे प्रमाण 100 पटीने सुद्धा वाढलेलं आहे, 0.03 ची 100 पट. मग जर कार्बन डायऑक्साईड एवढ्या प्रमाणात वाढला याचाच अर्थ काय, तर दुसरा गॅसचं प्रमाण काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. मग हा जो बॅलन्स आहे एअरचा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स काय झालेला आहे, हा डिस्टर्ब झालेला आहे. आणि म्हणजे थोडक्यात काय, ह्या जी एअरची जी गुणवत्ता आहे जी क्वालिटी आहे ती जी क्वालिटी आहे ती काय झालेली आहे, डिस्टर्ब झालेली आहे. डिस्टर्ब झालेली आहे म्हणजे ती क्वालिटी चांगली नाही झालेली, ती क्वालिटी ढासळलेली आहे. एअरची क्वालिटी ढासळत चाललेली आहे आणि कुठल्याही गोष्टीची क्वालिटी ढासळत चालली म्हणजे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये पोल्युशन वाढलेलं आहे, प्रदूषण झालेलं आहे. कुठल्याही गोष्टीचे जे कॉन्स्टिट्युएंट आहे त्याची गुणवत्ता ढासळत चालली म्हणजे त्या ठिकाणी पोल्युशन झालेलं आहे. म्हणजे हवेच्या बाबत असू द्या, वॉटरच्या बाबत असू द्या किंवा साध्या आपल्या जमिनीच्या बाबत असू द्या, जर त्या गोष्टीची क्वालिटी जर कमी होत गेली याचा अर्थ त्या गोष्टी काय होत गेलेल्या आहेत, त्या गोष्टी पोल्युटेड होत गेलेल्या आहेत, त्या गोष्टी प्रदूषित होत गेलेल्या आहेत आणि मग आपल्याला हे प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. मग व्हॉट इज एअर पोल्युशन, डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर इज कॉल्ड एअर पोल्युशन. Disturbing the balance of air constituents is called air pollution. Is called air pollution. मग हे एअर पोल्युशन जे आहे हे एअर पोल्युशन वाढण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत झालेल्या आहेत, तर एअर पोल्युशन पहा वाहनांची संख्या वाढली आहे. वाहने म्हणजे व्हेइकल्स. पाचवीला आपल्याला हे शब्द गेलेले आहेत, मॅथ मॅथचे एक्झाम्पल सोडवताना सुद्धा हे शब्द आपल्याला गेलेले आहेत. जेव्हा आपण पिक्टोग्राफ वगैरे हे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत त्यावेळेस हे शब्द गेलेले आहेत, तरी पण पुन्हा लिहून देते पायावरती. व्हेइकल्स म्हणजे वाहने. नंबर ऑफ व्हेइकल्स आर इन्क्रीज. का बरं ही वाहनांची संख्या वाढलेली आहे, तर लोकसंख्या पण वाढलेली आहे, त्याच प्रमाणात लोकसंख्या पण वाढलेली आहे. म्हणजेच हा सुद्धा एक एअर पोल्युशन होण्यासाठी महत्वाचा आहे की इन्क्रीज इन पॉप्युलेशन, इन्क्रीज इन व्हेइकल्स अँड इन्क्रीज इन इंडस्ट्रीज अँड सो दॅट एअर पोल्युशन इन्क्रीज डे बाय डे. जसजसे दिवस रात चाललेले आहेत, जसजसा काळ लोटत चाललेला आहे, तसतसं एअर पोल्युशनमध्ये भरच पडत चाललेली आहे. व्हॉट आर द कॉजेस ऑफ एअर पोल्युशन, व्हॉट आर द कॉजेस ऑफ एअर पोल्युशन. कॉजेस म्हणजे काय कारणीभूत आहे एअर पोल्युशनला, एअर पोल्युशन कशामुळे वाढलेले आहे किंवा व्हाय एअर पोल्युशन इन्क्रीज डे बाय डे, रोजच्या रोज एअर पोल्युशनमध्ये वाढीमध्ये भरच का पडत चाललेली आहे. व्हॉट इज कॉजेस ऑफ एअर पोल्युशन.
शब्द पाहता अवघड नाहीये, तुम्ही त्यात सवय करूया. पोल्युशन, शन, टी आय ओ एन हा शनचा रूप आहे. पोल्युशन, नेशन, रेस्पिरेशन, कंबशन, शन. शन म्हटलं तर टी आय ओ. व्हॉट इज, व्हॉट आर कॉजेस ऑफ एअर पोल्युशन? फर्स्ट कॉज इज इन्क्रीज. इन्क्रीज म्हणजे वाढ. इन्क्रीज इन पॉप्युलेशन. गेलेले शब्द येथे आपल्याला पाहिजे. पॉप्युलेशन लोकसंख्येत वाढ झालेली आहे. इन्क्रीज इन व्हेकल, वाहनांमध्ये वाढ झालेली आहे. इन्क्रीज इन इंडस्ट्रीज, उद्योगधंद्यांमध्ये वाढ झालेली आहे. कारखानदारीमध्ये वाढ झालेली आहे. कारखाने निर्माण झालेले आहेत. कारखान्यांमधून स्मोकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. वाहनांमधून स्मोकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. लोकसंख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे लोकसंख्येमुळे वाहनांची संख्याही वाढत चाललेली आहे आणि उद्योगधंदे किंवा कारखानदारी वाढत चाललेली आहे. आणि याचा सगळा परिणाम कशावर झालेला आहे तर एअरवर झालेला आहे. एअर पोल्युशन वाढलेलं आहे. मग जे फ्युएल आहे, फ्युएल म्हणजे इंधन. एक नवीन शब्द लागतो फ्युएल. फ्युएल, फ्युएल म्हणजे काय? इंधन. आणि या इंधनाच्या कंबशन मधून हा स्मोक तयार होतो. आणि ह्या स्मोक मध्ये कोणते गॅसेस आहेत, कोणते सबस्टन्स आहेत. प्रत्येक वेळेस गॅस असेलच असं नाही, काही पदार्थ वेगळे सबस्टन्स सुद्धा असतात. आता एक लक्षात घ्या, विज्ञानात आपण सबस्टन्स, सबस्टन्सला विज्ञान पदार्थ असं म्हणतो. मराठीत जर म्हटलं तर पदार्थ असं म्हणतो. पण आतापर्यंत आपण जर पदार्थ जर म्हणत गेलो तर आपल्याला फक्त खाण्याचे पदार्थ लक्षात, आपण आपला असा समज असतो. कारण आपली आपलं वयोगट तेवढं आहे किंवा आपला अनुभव विश्व तेवढं आहे की पदार्थ म्हटलं तर आपल्याला फक्त खाण्याचे पदार्थच लक्षात येतात. पण विज्ञानाचं भाषे पदार्थ म्हणजे जे रोळ्याला दिसेल त्याला पदार्थ म्हणतात. जर लाकूड दिसलं तर हा सुद्धा विज्ञानाच्या भाषेत एक सबस्टन्स आहे. लाकूड जरी दिसलं तरी हा विज्ञानाच्या भाषेत एक सबस्टन्स. दगड जरी दिसला तरी विज्ञान, दिस इज द सबस्टन्स असं आपण म्हणू शकतो विज्ञानाच्या भाषेत. म्हणजे पदार्थ जे डोळ्याला दिसेल विज्ञानाच्या भाषेत, जनरली आपण त्याला काय म्हणायचं, पदार्थ. मग विच हार्मफुल, हार्म म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला त्रास होतो, ज्याच्यापासून आपल्याला इजा होते, जे आपल्यासाठी धोकादायक आहे त्याला म्हणायचं हार्मफुल. हार्मफुल सबस्टन्स रिलीज इन एअर थ्रू कंबशन ऑफ एअर, कंबशन ऑफ फ्युएल. म्हणजे इंधनाच्या ज्वलनानंतर कोणते हार्मफुल सबस्टन्स तयार होतात. किंवा याच प्रश्नाला आपण दुसऱ्या प्रकारे असं जरी म्हटलं की धुरामध्ये, स्मोकमध्ये कोणते हार्मफुल सबस्टन्स असतात. दोन्ही प्रश्न जरी म्हटले तरी दोघांचे उत्तर सारखेच आहे. विच सबस्टन्स इन्क्लूड इन स्मोक, किंवा विच सबस्टन्स रिलीज आफ्टर द कंबशन ऑफ फ्युएल. सबस्टन्सेस इन्क्लुडेड इन स्मोक, धुरामध्ये कोणते पदार्थ असतात, घटक असतात. वी सबस्टन्सेस रिलीज आफ्टर कंबशन ऑफ फ्युएल्स, कंबशन ज्वलनानंतर कोणते सबस्टन्स
रिलीज होता, रिलीज म्हणजे बाहेर सोडली जाते. तर पहिला आहे पा नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड अँड सोट. फाइव सब्स्टन्सेस आहेत. कंबशन ऑफ फ्यूल नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड अँड सोट. ओके, म्हणजे आपल्याला आपल्या हवेची काय करायची आहे, काळजी घ्यायची आहे. आपल्याला एअर पोल्युशन कमीत कमी कसं करता येईल याचा विचार केला पाहिजे. आता आपण एक असा एक गॅस आहे, ओझोन गॅस आहे, एक त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. ओझोन गॅस, तुम्हाला ते समजत जाईल, ते आकलन होत जाईल. ते एवढंच लक्षात ठेवा की ओझोन, ओझोन हा अंकात किंवा अक्षरात लिहायचा सिम्बॉल जर द्यायचं झालं तर ओझोनला, तर त्याला O3 असं. O फॉर ऑक्सिजन आणि 3 ऑक्सिजनचे 3 अणू एकत्र येऊन ओझोन तयार होतात. ही कन्सेप्ट काय आहे तयार होण्याची, ते आपण पुढच्या येते पाहू. आता एवढंच पाहू, ओझोन O3 असंही आपण डिनोट दाखवू शकतो. ओके, आता हा एक ओझोन जो गॅस आहे, हा जो ओझोन गॅस आहे हा आपल्याला आपल्या शरीरात डायरेक्ट जात नाही किंवा आपल्या शरीरासाठी याचा डायरेक्टली याचा यूज होत नाही, उपयोग होत नाही. पण तरी सुद्धा हा सजीवांसाठी अतिशय गरजेचा गॅस आहे, अतिशय उपयुक्त गॅस आहे. किंवा या गॅसमुळं आपल्या पृथ्वीचं संरक्षण झालेलं आहे. हा एक आपल्यासाठी संरक्षण कवच आहे. हा जो ओझोन गॅस आहे आपल्या पूर्ण पृथ्वीसाठी हा एक संरक्षण कवच आहे. कसं ते पाहू. ओके, पा आणि पहिले ह्या गॅसचं लोकेशन पाहूया, हा नक्की कुठे असतो. जसं हा हा गॅस जे आपण ॲटमॉस्फिअरचे 5 लेअर पाहिलेले आहे, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, आयनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर, हे जे 5 लेअर पाहिलेले आहे त्या 5 लेअरमध्ये तो स्ट्रॅटोस्फिअर हा जो लेअर आहे त्याच्या बॉटमला, त्याच्या तळाशी बेसला हा ओझोनचा एक जाड थर आहे. ओझोन लेअरचा जाड थर आहे. आणि जसं आपण पाऊस आल्यानंतर आपण डोक्यावर छत्री धरतो आणि छत्री आपलं पावसापासून संरक्षण करते, तसं हा ओझोन लेअर जसं काय आपल्या पृथ्वीवरती छत्री धरून उभा आहे आणि तो कोणापासून पृथ्वीचं संरक्षण करतो, तर अल्ट्राव्हायलेट रेज कमिंग फ्रॉम द सन, हे जे अल्ट्राव्हायलेट रेज आहे त्याला मराठीत म्हणायचं अतिनील किरणे, ह्या अतिनील किरणांपासून हा ओझोन आपल्या पृथ्वीचं संरक्षण करतो. म्हणजे दिस इज लाईक अ अम्ब्रेला, ओझोन लेअर इज अ अम्ब्रेला ऑफ अवर अर्थ.
किंवा ओझोन लेअर इज द प्रोटेक्टिव्ह सेल ऑफ अवर अर्थ. ओझोन लेअर. ओझोन इज द प्रोटेक्टिव सेल ऑफ अवर अर्थ और अम्ब्रेला ऑफ अवर अर्थ. ठीक आहे, मग कशापासून हा प्रोटेक्शन करतो ते मी तुम्हाला सांगितलं की अल्ट्राव्हायलेट रेज. अल्ट्राव्हायलेट अतिनील किरण. अल्ट्राव्हायलेट अतिनील किरण. पा, सूर्याच्या किरण जेव्हा पृथ्वीवर पडतात त्याचा आपल्याला दोन प्रकारे फायदा होतो. एक फायदा असा की त्याच्यामुळे प्रकाश निर्माण होतो आणि त्याच्यामुळे उष्णता निर्माण होते. वी गेट हीट अँड लाईट फ्रॉम द सनरेज. ओके, म्हणजे अल्ट्राव्हायलेट ही जी रेज आहे ती हार्मफुल आहे. आता अल्ट्राव्हायलेट रे हा शब्द लिहिता हा सिंगल शब्द येत नाही. अल्ट्राव्हायलेट रे त्याला जोडून एक शब्द येतो हार्मफुल. हार्मफुल अल्ट्राव्हायलेट रे. कोणी असं म्हणत नाही का अल्ट्राव्हायलेट ही धोकादायकच आहे, आपल्यासाठी नुकसानदायकच आहे ही हार्मफुल अल्ट्राव्हायलेट रे. मग कसं आपलं ते नुकसान करतात? तर ह्या अल्ट्राव्हायलेट रेमध्ये प्रचंड प्रमाणात प्रकाश आणि प्रचंड प्रमाणात हीट असते. लाईट अँड हीट प्रचंड प्रमाणात असते. कधी आपल्यासाठी इतकी गरजेची नसते. इतकी हीट किंवा इतका प्रकाश आपल्या सजीवांसाठी तेवढा गरजेचा नसतो. जर तो प्रकाश डायरेक्ट जर तो प्रकाश अल्ट्राव्हायलेट रेचा जर अल्ट्राव्हायलेट रे जशीच्या तशी जर पृथ्वीवर आली तर त्या प्रकाशामुळे आपल्याला अंधत्व ही येऊ शकतो, ब्लाइंडनेस येऊ शकतो. किंवा ती जर किरण डायरेक्ट आपल्या शरीरावरती पडली तर आपल्याला स्किन कॅन्सर होऊ शकतो. किंवा डायरेक्ट ती जर वनस्पतीवर पडली, कारण नुसते प्राणीच येत नाही, प्राण्यांवर पडत नाही, ते वनस्पतीवर पडली तर ती वनस्पती काय म्हणतो आपण जळून जाऊ शकतात, कोमेजून जाऊ. जसं पाणी न मिळाल्यामुळे पिकं कशी जळतात त्या प्रकारे ही अल्ट्राव्हायलेट रे जर डायरेक्ट वनस्पतीवर पडली तर अशा प्रकारे त्यांचं नुकसान होऊ शकतं. मग हा जो ओझोन लेअर आहे, हा जो ओझोन लेअरचा थर आहे, लेअर म्हणजे थर, हा जो ओझोन लेअरचा जो थर आहे, ह्या ओझोन लेअरचा थर ऍब्सॉर्ब दीज अल्ट्राव्हायलेट रे. ऍब्सॉर्ब these ultraviolet rays absorb the sorry this ozone layer absorb the ultraviolet rays coming from the sun. शोषून घेतात म्हणजे त्याची तीव्रता कमी करतात आणि जे नेसेसरी फॉर लिव्हिंग सजीवांसाठी जे गरजेचे आहे तेवढेच अल्ट्राव्हायलेट म्हणजे ज्या रेजमधून सजीवांसाठी जेवढा नेसेसरी लाईट अँड हीट आहे तेवढंच ते पृथ्वीवर पाठवतात आणि त्यामुळं आपली ही पृथ्वी ही काय म्हणता येईल की जी जीवसृष्टी आहे पृथ्वीवरती ती टिकून राहू शकते. हा जर ओझोन लेअर नसेल तर आपलं अस्तित्व या पृथ्वीवर राहणार नाही. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ दिस ओझोन लेअर? द मेन फंक्शन ऑफ दिस ओझोन लेअर इज टू ऍब्सॉर्ब द हार्मफुल अल्ट्राव्हायलेट रेज and provide necessary heat and light for living. Main use of these ozone layer, and this is very very important gas for living things. Now what is the use of ozone layer?
What is the use of ozone layer? To absorb the harmful ultraviolet rays coming from sun. And second use, to absorb the necessary light, to provide necessary light and heat for living things. Provide म्हणजे पुरवठा करतो. मग इतका हा जर ओझोन लेअर महत्त्वाचा आहे तर हा आता काय प्रॉब्लेम चालू आहे सध्या तर जे ग्लोबल वॉर्मिंग जे वाढत चाललेलं आहे त्याचा एकमेव कारण म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि हा ओझोन लेअर हा कमी होत चाललेला आहे आणि म्हणून जास्त हीट ही पृथ्वीवरती येऊ लागलेली आहे आणि म्हणून जागतिक जे तापमान आहे ते वाढायला लागलेलं आहे मग कोणत्या हा जो ओझोन लेअर आहे म्हणजे हा जो ओझोन लेअर हा ऑलरेडी ओझोन गॅस आहे आणि हा ओझोन गॅसला कमी करण्यासाठी आणखीन दोन गॅस कारणीभूत आहेत कोणते दोन गॅस कारणीभूत आहेत तर कार्बन टेट्राक्लोराइड अँड क्लोरोफ्लोरोकार्बन हे जे दोन गॅस आहेत ते डिस्ट्रॉय ओझोन लेअर व्हिच गॅसेस डिस्ट्रॉय ओझोन लेअर कार्बन टेट्राक्लोराइड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन डिस्ट्रॉय ओझोन लेअर शब्दपा किती मोठे पण लक्षात ठेवायला तितके सोपे कार्बन टेट्राक्लोराइड अँड क्लोरोफ्लोरोकार्बन दिस गॅसेस डिस्ट्रॉय ओझोन गॅस और ओझोन लेअर ओके मग हे गॅस कुठून बाहेर पडतात जर हे कार्बन टेट्राक्लोराइड अँड क्लोरोफ्लोरोकार्बन आर कम फ्रॉम रेफ्रिजरेटर्स अँड एअर कंडिशन आपण जो एसी वापरतो किंवा जो फ्रीज वापरतो या फ्रीज मधून ह्या एसी मधून हे गॅस बाहेर पडतात मग फ्रीज वापरायचं बंद करायचं का नाही तर पटकन फ्रीज काढल्यानंतर वस्तू काढल्यानंतर पटकन फ्रीजचा दरवाजा लावायचा उपयोगही झाला पाहिजे आणि त्याचा दुष्परिणाम पण नाही झाला नाही पाहिजे या हा ॲटिट्यूड हे तत्व हा दृष्टिकोन ठेवून आपण वस्तूंचा वापर करायचा आहे म्हणजे फ्रॉम वेअर दिस गॅसेस आर कम फ्रॉम रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशन मग हा जर एवढा इम्पॉर्टंट गॅस आहे म्हणजे याच्याबद्दल आपल्या सगळ्या जगाला माहिती पाहिजे याचं महत्त्व सगळ्याला कळालं पाहिजे आणि कुठली जेव्हा एखादी वस्तू इम्पॉर्टंट असते ती कायम आठवणीत राहावी मग तिचं जर सेलिब्रेशन केलं तर ती जास्त आठवण जसं आपण बर्थडे सेलिब्रेशन करतो मग बर्थडे सेलिब्रेशन केलं की ते आठवणी आपण जपून ठेवतो किंवा ते आनंददायी क्षण आपण जपून ठेवतो मग आपल्याला हा ओझोन लेअर जपून ठेवायचा आहे ओझोन लेअरची कायम आपल्याला आठवण ठेवायची आहे कोणती आठवण ठेवायची आहे तर हा पृथ्वीवर टिकून राहिला पाहिजे त्याचं महत्त्व सगळ्यांना समजलं पाहिजे म्हणून जगाने एक दिवस ठरवला आणि त्या दिवशी हा ओझोन डे म्हणून डिक्लेअर केला आणि त्याचं सेलिब्रेट केला ओझोन डे म्हणून तो सेलिब्रेट केला जातो त्याची आठवण केली जाते त्याचं इम्पॉर्टन्स जगाला विद्यार्थ्यांना सांगितलं जातं नवीन पिढीला सांगितलं जातं आणि तो डे आहे 17 सप्टेंबर विच इज द ओझोन डे 17 सप्टेंबर इज द ओझोन डे अँड व्हॉट इज द पर्पज ऑफ सेलिब्रेशन ऑफ ओझोन डे व्हॉट इज द पर्पज पर्पज म्हणजे काय हेतू आहे ओझोन डे सेलिब्रेशन करायचा व्हॉट इज द पर्पज ऑफ सेलिब्रेशन ऑफ ओझोन डे द पर्पज ऑफ सेलिब्रेशन ऑफ ओझोन डे इज टू मेक वर्ल्ड अवेअर ऑफ टू मेक एव्हरी वन नॉट वन एव्हरी वन प्रत्येकाला टू मेक एव्हरी वन अवेअर ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन व्हॉट इज द पर्पज ऑफ सेलिब्रेशन ऑफ ओझोन डे
असावं, प्रत्येकाला त्याची जाणीव असावी, प्रत्येकाला त्याबद्दल जागरूकता असावी. तो टिकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, क्लोरोफ्लोरो कार्बन आहे किंवा कार्बन टेट्राफ्लोराईड आहे हे हवेत जास्तीत जास्त मिसळणार नाही याचा वापर केला पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. म्हणजे एसीचा कमीत कमी वापर केला पाहिजे, फ्रीजचा दरवाजा लवकर बंद केला पाहिजे. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या आपण केल्या पाहिजे, चांगल्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या आपण केल्याच पाहिजे. हे याच्यातून लक्षात घ्यायचे. मग आतापर्यंत आपण नॅचरल रिसोर्स, एअर हा नॅचरल रिसोर्सचे सगळे पॉईंट आपण पाहिलेले आहेत. एअर हे नॅचरल रिसोर्स कशाप्रकारे आपल्याला उपयुक्त आहे, मानवाने त्याच्या मानवाने केलेल्या कृतीमधून एअर या नॅचरल रिसोर्सचा काय धोका निर्माण झाला आहे, कसं एअर पोल्युशन वाढलेलं आहे, किंवा ओझोन लेअरचा आपण इम्पॉर्टन्स काय आहे ते समजून घेतले. या लेक्चरमध्ये मी जे जे तुम्हाला प्रश्न लिहून दिले किंवा ओरली विचारले त्या प्रश्न तर तुम्ही विचार करायचा आहे, वहीमध्ये ते लिहून ठेवायचे. आणि अशा प्रकारे ह्याचा ह्या नॅचरल रिसोर्स, एअर ह्या नॅचरल रिसोर्सचा तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आणि पुढच्या आपण लेक्चरमध्ये वॉटर ह्या नॅचरल रिसोर्सचा आपण अभ्यास करणार आहोत. ओके, थँक्यू. Thank you.